हॅलो स्टुडंट्स ऑफ एट स्टँडर्ड मराठीची कविता सहावी आभाडाचे आम्ही लेकरे हे आता आपण सुरू करणार आहे याला स्टार्ट करण्याच्या आधी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करणार की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून खूप सारे विद्यार्थ्यांचा फायदा हो चला आपण बघूया ह्याचे कवी आहे वसंत बापट प्रसिद्ध कवी आहे त्यांची अकरावी दिशा सकीना प्रवासाच्या कविता शिंग फुंकिले रणी मानसी शूर मर्दाचा पोवाडा मे हृदय तेजसी राजसी हे काव्यसंग्रह चंगा मंगा अबडक तबडक आम्ही बाल गोविंद हे बाल मा वान्मय बारा गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहे तर बघा की हे जे कवी आहे वसंत बापट हे खूप प्रसिद्ध कवी मानले जातात आणि त्यांचं मेनली हे बालवान्मय म्हणजे मुलांसाठी जे पण त्यांनी लिहिलेले आहे ते खूप सुंदर असे प्रसिद्ध पुस्तके आहे ही जी कविता आहे आभाडाची अमी लेकरे ही कविता त्यांनी फुंकिले रणे या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे ह्या कवितेत कवीने सांगितले आहे की सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो तर ही जी कविता आहे ही कविता खूप असे कष्ट करणाऱ्या जे लोक असतात कष्ट करणारे लोक आहे त्यांच्याबद्दल लिहिली गेलेली आहे तर बघूया आपण ही कविता आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही तर ही सुंदर अशी कविता आहे ज्याच्यात कवी सांगत आहे की ही जी ओढ आहे ती खूप कष्ट असे करणाऱ्या लोकांबद्दल आहे किंवा त्यांनी त्यांचे विचार या कवितेत मांडले गेले आहे की आभाड म्हणजे आकाश हे आपले पितासारखे आहे तर काळी माती म्हणजे जमीन आपली आईसारखी आहे आभाड हे आपले पिता आणि काळी माती आपली आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जर सगळे ह्याच धरतीवर ह्याच काळी माती ज्यांना आम आम्ही आई मानतो आहे आकाश ज्यांना आपण पिता मानतो आहे जर तेच आपले आई वडील आहे तर आपले कोणत्याही प्रकारची जात आणि धर्म वेगळा होऊ शकत नाही कारण आपण या आभाळ किंवा आकाश आणि ही धरती यांची आपण लेकरे आहे श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही बघा किती सुंदर ओढ आहे की ही जी गंगा वाहत आहे ती कशाची आहे तर श्रमची आहे कष्टची आहे कष्टाने जे घाम गाळलेलं आहे त्याची ही गंगा वाहत आहे आणि याच्या तीरावरती म्हणजे याच्या काठावरती कोणाची वस्ती आहे तर कष्ट करणाऱ्या लोकांची आमची वस्ती आहे असे हे लोक सांगत ना 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 आहे नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही आणि एकच फक्त कष्ट करणारे आम्ही जे लेकरं आहे या काठावरती राहत आहे ज्यांचा कोणताही नाव नाही आहे आणि कोणताही गाव असा वेगळा नाही आहे इमान आम्हा एकच ठावे घाम गाडूने काय क काम करावे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही इमान आम्हा एकच ठावे म्हटलं आम्ही जे पण काम करत आहे ते इमानदारीने करत आहे इतका आम्हाला माहीत आहे आणि जे पण काम करत आहे ते घाम गाडूने कष्ट करूनही करत आहे याच्या व्यतिरिक्त आमचा कोणताही वेगळा मार्ग नाही आम्ही कोणत्याही कुमार्गाने किंवा खराब मार्गाने काम करत नाही कष्ट करत नाही आणि आम्हा स्वर्ग वेगळा नाही जर आम्ही काम कष्ट करून करत आहे जे पण आम्ही परिश्रम करत आहे तर आम्हा आम्ही स्व म्हणजे श... श... वेगळा स्वर्ग आम्हाला कोणता भेटणार नाही किंवा आमचा हा मेन स्वर्ग आहे ज्याच्यात आम्ही कष्ट करून राहत आहे तोच आमचा स्वर्ग असा आम्ही मानत आहे माणूसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्यविधाते बघा हे लोक सांगत आहे की आमचे नाते आपसात कसे आहे तर माणूसकीचे आहे अभंग म्हणजे न तुटणारे कधी न तुटणारे असे आमचे नाते आहे आम्हीच आमचे भाग्यविधाते म्हणजे जे पण आम्ही आपला भाग्य लिहिणार आहे ते आम्ही आमच्या कष्टानेच लिहिणार आहे पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही आम्ही जर अपकष्ट करूनच काम करत असेल आणि एकसारखे आम्ही वागत असेल तर आमचा काही मार्ग वेगळा नाही आमचा पंथ किंवा आमचा जो आपण बोलतो पंथ म्हणजे ज्या रा एक जुटीने आपण ज्या रस्त्यावर एक म्हणजे एक जात सारखा आपण जात असतो तसा कोणताही पंथ आमचा नाही आहे आणि आम आमचा संतही वेगळा नाही कारण जर आम्ही कष्ट करून एकसारखे वागत असेल तर आम्हाला पंथ आणि संत कोणत्याही प्रकारचे वेगळे नाही कोटी कोटी हे वडकट वाहू जगन्नाथरथ ओढून नेऊ आमच्या बाहूंमध्ये इतका बल आहे की आपण जर बघत असेल बघा जगन्नाथ जे देव आहे भगवान आहे त्यांचा रथ ओढून नेताना किती लोक जोरा जोरात म्हणजे खेचून ते नेत असतात पण त्यांच्या मनात भक्ती जसा मार्ग असतो तसंच ह्या कष्टकरी लोकांच्या मनातसुद्धा तसंच बडकट बल आहे की जसा र जगन्नाथचा रथ ओढ और, म्हणजे ओढताना कोणताही कष्ट वाटणार नाही का कारण हे जे बाहू आहे त्यांचे ते कशाने बनलेले आहे काम करून करून बडकट बनून गेलेले आहे आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही म्हणजे हे लोक जे, लो, जे कष्ट करणारे लोक असतात त्यांचं कोणत्याही प्रकारची त्यांना कोणाची आस नसते ते कोणाची वाट बघत नाही आणि त्यांचा ध्यासही वेगळा नसतो तर काम करून आणि आपली जे पण मर्यादा आहे त्यात राहून आपण पुढे जावो हीच या लोकांची मंसा असते तर ही खूप सुंदर अशी कविता आहे तर आपण आता याचे शब्दार्थ बघूया तीर म्हणजे किनारा इमान म्हणजे निष्ठा ठावे म्हणजे माहीत नाही अभंग म्हणजे अखंड आस म्हणजे इच्छा तर ही कविता आहे आणि त्याचे प्रश्नोत्तरही मी तुम्हाला या कवितेनंतर देणार आहे थँक्स फॉर वॉचिंग इट प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग इट